नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या चॅनलवर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की गाडी घाटावर नेत असताना ट्रॅफिकमुळे जर बंद पडली तर गाडी कशाप्रकारे पिकअप करायची, गाडी मागे न जाता आणि इंजिन बंद न होता आणि घाटावर गाडी नेत असताना गिअर कधी चेंज करायचे जेणेकरून आपली गाडी बंद होणार नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या विषयावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवली होती ज्याच्यामध्ये तुम्ही चढावाची प्रॅक्टिस कशी करू शकताय आणि घाटावर गाडी नेत असताना तुम्हाला गाडी कशाप्रकारे चालवायची हे आपण वेगवेगळं बघितलं होतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडी चढावाला कशी चालवायची आणि घाटावर गाडी नेत असताना तुम्हाला नक्की गिअर कधी चेंज करायचे आहेत जेणेकरून तुमची गाडी बंद होणार नाही, तर हे दोन्ही विषय आपण एकत्रित बघणार आहोत. आणि तुम्ही जर नवीनच गाडी शिकत असाल तर ही व्हिडिओ जरी थोडीशी मोठी झाली तरी पण तुम्ही आवर्जून पूर्ण बघा, कारण की गिअरवाली गाडी चालवत असताना गाडी घाट चढावर ट्रॅफिकमध्ये जर थांबली तर ती कशी पिकअप करायची आणि घाटावर गाडी कशी चालवायची हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. तर गाडी घाटावर नेण्याअगोदर तुम्हाला चढावाची प्रॅक्टिस कशी करायची आहे आणि घाटावर गाडी कशी चालवायची हे आपण प्रॅक्टिकली बघूया. तर चला सुरू करूया. तर बघा, आपल्या पुढे आता हा चढाव आहे. जेव्हा पण तुम्ही गाडी घाट एरियाला घेऊन जात असाल तर सगळ्यात पहिले तुमच्या इथे जिथे पण चढाव असेल त्याच्या ठिकाणी तुम्ही बेसिक प्रॅक्टिस करून घ्या. तर गाडी चढावाला असताना तुमची गाडी मागे नाही आली पाहिजे आणि गाडीचं तुमचं इंजिन बंद नाही झालं पाहिजे. तर आपण प्रॅक्टिस कशाप्रकारे करायची, कसं तुम्हाला क्लच सोडायचं आहे, कधी ब्रेक सोडायचं आहे हे आपण प्रॅक्टिकली बघूया. तर बघा, आपण आता इंजिन चालू केलेलं आहे. इंजिन चालू केलं, आपला हँडब्रेक आता लावलेला आहे. तर आपण क्लच आणि ब्रेक पकडून हँडब्रेक रिलीज केला आता आणि आता फर्स्ट गिअर केलेला आहे. तर कधी पण जेव्हा पण तुम्ही चढावाची प्रॅक्टिस करत असाल तुम्ही डायरेक्ट ब्रेक सोडायला जाऊ नका, कारण की जर तुम्ही ब्रेक जर सोडला तर त्याच्याने तुमची गाडी मागे येणार. तर अशी गाडी तुम्ही मागे येऊन देऊ नका. तर बघा, ब्रेक सोडला तर गाडी मागे येते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला गाडी फर्स्ट गिअरला असताना बघा, कधी पण तुम्हाला पहिला थोडासा क्लच सोडायचा आहे, 40-50% क्लच सोडा. तुम्हाला गाडीचं व्हायब्रेशन झाल्यासारखं तुम्हाला फील येईल आणि ते व्हायब्रेशन तुम्हाला तसंच पकडून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक सोडून हलकासा एक्सलरेटर ऑन करायचा आहे. हलकासा एक्सलरेटर ऑन ठेवा आणि क्लच हळूहळू सोडायला सुरुवात करा. तर आपण परत एकदा बघा, गाडी पुढे जायला सुरुवात झाली, परत एकदा व्यवस्थित बघा. बघा, क्लच आणि ब्रेक दाबला, गाडी थांबलेली आहे. गाडी तुम्हाला अजिबात मागे पण आणून द्यायची नाही आणि गाडी तुम्हाला इंजिन बंद पण पडून द्यायचं नाहीये. तर परत एकदा व्यवस्थित बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला क्लच सोडायचं आहे आणि क्लच तुम्हाला जिथे गाडीचं तुम्हाला एक व्हायब्रेशन येईल त्या मुवमेंटला तुम्हाला पकडूनच ठेवायचं आहे. तुम्ही हळूहळू क्लच जर सोडलात तर तुम्हाला गाडीचं व्हायब्रेशन थोडंसं फील होईल, ते व्यवस्थित नोटीस करा तुम्ही. बघा, हळूहळू आपण क्लच सोडतोय, एकदम आरामात प्रॅक्टिस करा, घाई करू नका. बघा, आपण हळूहळू अजून क्लच सोडलाय, 50% क्लच सुटला तर गाडीचं व्हायब्रेशन चालू झालंय. त्या मुवमेंटला तुम्हाला लगेच ब्रेक सोडून एक्सलरेटर ऑन करायचं आहे आणि हळूहळू राहिलेला क्लच तुम्हाला सोडून द्यायचं. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला इन्क्लाइनला गाडी घेऊन द्यायचं. परत एकदा थांबूया, परत व्यवस्थित बघा, हळूहळू क्लच सोडा, गाडीचं व्हायब्रेशन नोटीस करा. गाडीचं व्हायब्रेशन झालं, व्हायब्रेशन झालं की लगेच एक्सलरेटर हलकासा ऑन करा. हलकासा एक्सलरेटर ऑन केलं की क्लच हळूहळू सोडायला सुरुवात करा. तर अशा प्रकारे तुम्हाला पिकअप करायचे. थोडीशी गाडी आपण मागे घेऊया आणि बरेच जण शिकताना चुका काय करतात ते पण आपण बघूया. बघा, गाडी थोडीशी आपण मागे घेतली, रिवर्स गिअर टाकून थोडीशी अजून मागे घेऊया. तर बघा, चुका बरेच जण काय करतात ते बघा. आपली गाडी आपण आता परत फर्स्ट गिअरमध्ये आणलेली आहे. तर बरेच जण चुका हे करतात की क्लच सोडायची ते पहिला अगोदर असं ब्रेक सोडतात तर गाडी मागे जाते नंतर मग क्लच सोडतात. तर ह्या मुवमेंटला तुमची गाडी ही बंद होते. तर व्यवस्थित ब्रेक पहिला सोडल्याने काय, बघा, ब्रेक सोडलात तर गाडी मागे जाते, गाडी मागे जाऊन द्यायची नाहीये. काही जण चुका हे करतात की क्लच पूर्ण 50% सोडत नाही, व्हायब्रेशन होऊन देत नाही आणि व्हायब्रेशन न होता थोडासा 20% क्लच सुटला की लगेच एक्सलरेटर द्यायला जातात, तर त्याच्याने पण गाडी अशी मागे येते. तर तुम्ही पूर्णपणे ट्राय करा की गाडी तुमची मागे येणार नाही, मागे तुमची गाडी तेव्हा येणार नाही जर तुम्ही व्हायब्रेशन जर व्यवस्थित पकडलं तर. व्हायब्रेशन म्हणजे जेव्हा तुम्ही असं क्लच सोडता हे व्हायब्रेशन तुम्हाला व्यवस्थित पकडता आलं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही एक्सलरेटर देत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लच सोडायचा नाही. क्लच तुम्हाला झटक्याने पण तिथे सोडायचा नसतो, कारण की बघा, जर तुम्ही असं जर क्लच सोडलात, व्हायब्रेशन जरी तुम्ही ऑन केलं आणि जर क्लच एक्सलरेटर दिल्यानंतर जरी क्लच जरी तुम्ही झटक्याने सोडलात तरी पण तुमची गाडी अशी कधी कधी बंद होऊ शकते. तर क्लच तुम्हाला झटक्याने पण सोडायचा नाहीये. परत आपण गाडी एकदा मागे घेऊया आणि अजून दुसरी चूक बघूया बरेच जण काय करतात ते. बघा, गाडी आपण थोडीशी आता मागे आणलेली आहे. चढावर असताना आता परत फर्स्ट गिअर गेलेला आहे. तर चढावर असताना बरेच जण अजून एक चुकी हे करतात की ब्रेक आहे तसा पकडून ठेवतात आणि क्लच, बघा, व्हायब्रेशन झाल्याच्या नंतर ब्रेक आहे तसाच पकडून ठेवतात आणि अजून थोडासा क्लच सुटला, क्लच सोडतात आणि नंतर मग एक्सलरेटर देतात, तर त्या मुवमेंटला गाडी बंद पडते. बघा, आपली गाडी बंद होऊन आता मागे जाते. तर असा पण तुम्हाला जेव्हा व्हायब्रेशन होणार तेव्हा तुम्हाला लगेच ब्रेक तिथे सोडायचा असतो. जर तुम्ही ब्रेक जर पकडून धरलात तरी पण तुमची गाडी बंद होणार. बंद पडण्याचं कारण हे असतं की गाडी पुढे जायचा प्रयत्न करत असते पण ब्रेकच्या मुळे गाडी ती अडून राहते आणि त्या मुवमेंटला गाडी बंद पडते. तर कधी पण तुमच्या गाडीचं क्लचमुळे व्हायब्रेशन झालं की ते व्हायब्रेशन आहे तसं पकडून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हलकासं एक्सलरेटर देऊन तुम्हाला क्लचने गाडी चालवायची असते. आता आपण बघूया की एकदा तुमची चढावाची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली की त्याच्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच जर गाडी घाटावर जर घेऊन जात असाल तर गाडी घाटावर घेऊन जात असताना
तुम्हाला नक्की गिअर कधी चेंज करायचे ते पण आपण प्रॅक्टिकली बघूया। तर बघा आपल्या समोर आता घाट एरिया सुरू होते। घाटावर कधी पण गाडी नेत असताना जेव्हा पण तुम्ही गिअर चेंज करता तर कधी पण जेव्हा आपण सपाटीच्या रोडवर फर्स्ट गिअर वरून जेव्हा आपण सेकंड गिअर वर जातो तर 15 स्पीडला आपण सेकंड गिअर करतो, तेच जर तुम्ही चढावाला असाल तर गाडी थोडीशी जरा जास्त स्पीडला नाही म्हणजे 16-17-18 पर्यंत घेऊन चला आणि तिथे तुम्हाला सेकंड गिअर करायचं आहे। कारण की जर तुम्ही एकदमच जर 15 जर तिथे गिअर जर चेंज करत असाल तर गाडीचा स्पीड कमी होऊन कधी कधी गाडी बंद पडते। जोपर्यंत तुम्हाला घाटाचा व्यवस्थित अंदाज येत नाही तर गाडी तुम्ही 16-17 स्पीड पर्यंत घेऊन जा आणि तिथे तुम्हाला सेकंड गिअर करायचं आहे। आणि जर थर्ड गिअरचा जर स्पीड मिळत असेल तर तुम्हाला थर्ड गिअरला पण तसा स्पीड वाढवून तुम्हाला थर्ड गिअर करायचा असतो। तर आपण प्रॅक्टिकली बघूया की गाडी घाटावर नेत असताना तुम्हाला गिअर कशा प्रकारे चेंज करायचे जेणेकरून तुमची गाडी बंद होणार नाही। तर बघा आपल्या गाडीचं इंजिन ऑलरेडी चालू आहे, हँडब्रेक रिलीज केलेलं आहे। आपण सगळ्यात पहिला फर्स्ट गिअर करूया आणि फर्स्ट गिअरला गाडी रन करून थोडासा स्पीड मिळाला की आपण सेकंड गिअर करूया। तर बघा सेकंड गिअर आता केलेलं आहे, आपण पुढे जाऊन एकदा गाडी थांबूया आणि टर्निंगला तुम्हाला सेकंड गिअर कधी करायचं हे पण बघूया। थोडीशी गाडी जरा चढावर धावते जराशी, तर बघा इथं आता चढ थोडासा सुरू झालेला आहे, थोडंसं पुढे गेले की आपण गाडी इथं स्टॉप करून परत एकदा बघूया। तर बघा गाडी इथे आपण आता स्टॉप केलेली आहे आणि जर तुम्ही जर चढावरच असाल, गाडी जर थांबली आणि जर परत जर तुम्हाला चालू करायची असेल तर गाडी बघा आता फर्स्ट गिअरला आहे, सेकंड गिअर कधी करायचं असं व्यवस्थित समजून घ्या। तर बघा आपण आता स्पीड दिलेला आहे, स्पीड मिळाला थोडासा स्पीड तुम्हाला 17 घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतर सेकंड गिअर करा कारण की तोपर्यंत तुमचा स्पीड 15 येऊन जाईल। टर्निंग वगैरे असेल तर तिथे परत फर्स्ट गिअर करा कारण की जर तुम्ही फर्स्ट गिअर केलात नाही आपला स्पीड आता बघा 12-13 स्पीड आलाय, म्हणून टर्निंग पॉईंटला तुम्हाला फर्स्ट गिअर करायचा असतो। थोडासा स्पीड मिळाला, स्पीड परत बघा चढावाही पुढे, स्पीड थोडा 16-17 न्या, मग सेकंड गिअर करा आणि क्लच सोडून तुम्ही सेकंड गिअरला गाडी चालवायला सुरुवात करा। तर अशा प्रकारे तुम्हाला गिअर चेंज करायचा आणि जर तुम्हाला जर स्पीड मिळत असेल तरच तुम्ही नंतर पुढे जाऊन थर्ड गिअर वगैरे करू शकता, नाही जर तुम्ही जी गाडी जर चढ जास्त असेल तर तिथे गाडी फर्स्ट आणि सेकंड गिअरलाच गाडी चालते कारण की थर्ड गिअरचा स्पीड काही जर घाट जास्त असेल, चढाव जास्त असेल तर तिथे थर्ड गिअरचा आणि फोर्थ गिअरचा स्पीड मिळत नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला चढावाची प्रॅक्टिस करून घ्यायची। तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच गाड्यांसंदर्भातला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो, व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय।